नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. तर बघा, शॅम्पू आपण करतो आणि त्यानंतर आपले केस जे आहेत ते ड्राय होतात म्हणा किंवा केसांमध्ये अजिबात शाईन येत नसते आणि केस जे आहे ते रफ दिसायला लागतात, ते सगळं काही टाळण्यासाठी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे शॅम्पू करण्याच्या अगोदर अशी एक वस्तू केसांना लावायची आहे आणि त्यानंतर जर तुम्ही शॅम्पू केला तर तुमच्या केसांमध्ये एक खूप जास्त चांगली चमक आणि तुमचे केस जे आहेत ते खूप जास्त सिल्की आणि शायनी होतील. आता ती कोणती वस्तू आहेत आणि कशी बनवायची आहे ते याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बनवायला खूप काही रॉकेट सायन्स लागणार नाही आहे, घरातल्या वस्तूपासूनच आपण ही वस्तू जी आहे ती बनवून तयार करणार आहोत आणि यामध्ये तुम्हाला लगेच पहिल्या वॉशमध्येच तुम्हाला फरक जो आहे तो दिसून येणार आहे. तर चला बनवू ती कोणती वस्तू आहे ती. तर बघा, इथं एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचे एलोवेरा जेल. आता तुम्ही म्हणाल एलोवेरा जेल जे आहे ते विकतच घालायची की घरातलं, तर मी तर इथं विकतच घेईन आणि तुम्ही सुद्धा विकतच घ्यावं. तर पतंजलीचं एलोवेरा जेल घेतलेलं आहे, तुम्ही कोणतंही घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते घेऊ शकता, पण शक्यतो विकतचं एलोवेरा जेल घ्यायचं आहे. आणि साधारणतः मी इथं 1 ते 1.5 चमचा एलोवेरा जेल घेणार आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार इथं एलोवेरा जेल जे आहे ते घ्यायचं आहे. तर साधारणतः 1 ते 1.5 चमचा एलोवेरा जेल घ्यायचं आहे, म्हणजे मीडियम लेंथच्या केसांसाठी एवढं पुरेसं आहे. तुमचे जर केस खूप शॉर्ट असतील तर 1/2 चमचा किंवा 1 चमचासुद्धा पुरेसं होईल. तर इथं मी 1.5 चमचा साधारणतः एलोवेरा जेल घेतलेला आहे आणि 1.5 चमचाच यामध्ये मी परत बदामाचं तेल घातलेलं आहे. बघा, 1.5 चमचा एलोवेरा जेल आणि 1.5 चमचा बदामाचं तेल. आणि त्यानंतर खूप इम्पॉर्टंट वस्तू यामध्ये ॲड करायची आहे, ती म्हणजे रोजमेरी ऑइल. रोजमेरी ऑइल यामध्ये नक्की टाका. साधारणतः 3 ते 4 थेंब टाकायचे आहेत, खूप जास्त टाकायचं नाही आहे. नाही म्हणलं तर मग तुमचे केस जे आहेत म्हणजे साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतो, त्यामुळं वापरताना हे खूप मोजून वापरायचं आहे. 4 थेंब रोजमेरी ऑइल घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 ते 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल, म्हणजे यामध्ये जे जेल असतं ते आपल्याला घ्यायचं आहे. तर या 4 वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित एकत्र म्हणजे एकजीव करून घ्यायच्या आहेत. आणि आता तुम्हाला हे ट्रान्सपरंट दिसतंय पण त्यानंतर हे म्हणजे पारदर्शक दिसणार नाही, अपारदर्शक दिसणार आहे, थोडंसं गाढ झाल्यासारखं दुधासारखं तुम्हाला दिसेल. तर व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक मस्त अशी पेस्ट मिळेल. या बघा, या पद्धतीची आणखीन थोडंसं मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर ही पेस्ट जी आहे ती आपण आता केसांना लावायला सुरुवात करायची. बघा, ही पेस्ट आपल्या केसांवरती कसं कार्य करते. यामध्ये एलोवेरा जेल आहे, यामध्ये बदामाचं तेल आहे, यामध्ये व्हिटॅमिन ई आहे, यामध्ये रोजमेरी आहे. तर याचा वापर म्हणजे हे कसं काम करतं, रोजमेरी जे आहे तुमचे केस जे आहे ते वाढवण्यासाठी, केस लांब आणि दाट करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. व्हिटॅमिन ई मुळे केसांमध्ये चमक येते, केस स्मूथ होतात. आणि बदामाचं तेल तर तुम्हाला माहीतच असेल, बदामाच्या तेलाचे असंख्य फायदे आपल्या केसांसाठी आहेत. तर बदामाच्या तेलाचेही खूप सारे फायदे आपल्या केसांना मिळणार आहेत. आणि एलोवेरा जेल जे घातलेलं आहे त्यामुळे आपले केस जे आहेत ते मऊ आणि स्ट्रेट बनण्यासाठी मदत होणार आहे. तुमचे जर केस खूप जास्त करली असतील तर तुम्ही याचा वापर नियमित करा, तुमचे केस जे आहेत ते स्ट्रेट होण्यासाठी सुद्धा मदत होते. तर याच्या नियमित वापराने तुमचे केस मऊ होतील, स्मूथ होतील, केसांमध्ये एक चमक येईल आणि तुमचे केस जे आहेत ते झपाट्याने वाढायला सुद्धा लागतील. पण याचा वापर नियमित करायचा आहे. आता मी म्हणले की नियमित करायचं आहे म्हटल्यानंतर पहिल्याच वॉशमध्ये रिझल्ट मिळणार नाही का, तसं अजिबात नाही आहे. पहिल्याच वॉशमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे. तुमचे केस जे आहेत असे रुक्ष दिसणार नाही आहेत, मऊ स्मूथ आणि केसांमध्ये अशी भयंकर अशी चमक दिसणार आहे. त्यासाठी याला व्यवस्थित लावणं सुद्धा महत्त्वाचं आहे. बघा इथं या पद्धतीनं थोडे थोडे केस घ्यायचे आहेत, एकदमच सगळं लावायचं नाही आहे, तर थोडे थोडे केस घ्यायचे आहेत आणि लावायचं आहे बोटांनी. संपूर्ण केसांना लागलं पाहिजे अशा पद्धतीनं याला लावायचं आहे. व्यवस्थित या पद्धतीनं केस जे आहेत ते खालच्या दिशेने हलक्या हाताने ओढायचे आहेत, जेणेकरून व्यवस्थित ते लागलं जाईल. आणि त्यानंतर मग तुम्ही शेंड्यांना, मुळांना, केसांच्या आणि संपूर्ण केसांना लावायचं आहे. असं नाही की फक्त केसांना लावायचं आहे, मुळांना नाही, तर असं अजिबात करायचं नाही आहे. तर केसांच्या मुळांना, केसांना आणि केसांच्या शेंड्यांना व्यवस्थित लावायचं आहे. त्यानंतर हलक्या, एकदम हलक्या हाताने आपल्याला मसाज करायचा आहे. आणि त्यानंतर हे साधारणतः
एक ते 1.5 तासासाठी आपल्या केसांमध्येच राहू द्यायचं आहे. केस व्यवस्थित बांधून घ्यायचे आहेत. आता यानंतर बघा, केस विंचरायचे वगैरे अजिबात नाही. अगोदर तुम्ही विंचरू शकता, पण हे लावल्यानंतर अजिबात विंचरायचे नाही आहेत. तर काय करायचं आहे, असंच तुम्ही मसाज करायचा आहे. मसाज केल्यानंतर लगेच हे केस जे आहेत ते बांधायचे आहेत. म्हणजे तुम्ही अंबाढा बांधा किंवा तुम्ही वेणी घाला चालेल, तर क्लच लावा, काही करा, पण बांधायचे आहेत, विंचरायचे नाही आहेत. टाळवरती थोडं व्यवस्थित या पद्धतीनं मसाज करायचा आहे आणि केस लगेच आपण बांधून साधारणतः 1 ते 1.5 तासासाठी म्हणा, किंवा जर वेळ नसेलच तुमच्याकडे तर 1/2 तासासाठी सुद्धा तुम्ही हे असंच ठेवू शकता बांधून केस. आणि त्यानंतर व्यवस्थित माइल्ड शॅम्पूने तुम्हाला केस जे आहेत ते धुवून घ्यायचे आहेत. आता माइल्ड शॅम्पू म्हणलं की कोणता, तर होममेड शॅम्पू भरपूर मी रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे होममेड शॅम्पूच्या. जर ते तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही कोणताही बेबी शॅम्पू घेऊ शकता, त्या शॅम्पूने तुम्ही केस जे आहेत ते धुवू शकता. नाही म्हटलं तर एकदम सॉफ्ट शॅम्पू जे असतात ते तुम्ही घेऊ शकता. ममाअर्थचा वगैरे जे जो शॅम्पू आहे तो घेऊ शकता. वाटिका जो शॅम्पू आहे तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. कोणताही शॅम्पू घ्या, पण माइल्ड शॅम्पू घ्या आणि त्यानंतर व्यवस्थित केस जे आहेत ते धुवून काढा. जर तुम्हाला माइल्ड शॅम्पू नसेल तुमच्याकडे, कोणताही स्ट्रॉंग शॅम्पू असेल, तर त्यामध्ये काही वस्तू घालायच्यात. बघा त्यामध्ये कोणत्या वस्तू घालायच्यात, तर त्यामध्ये आपल्याला आवळा पावडर घालायची आहे आणि मग तुम्ही शॅम्पू करू शकता. तर आता हे 1 ते 1.5 तासासाठी मी ठेवणार आहे, त्यानंतर शॅम्पू करणार आहे आणि लगेच पहिल्या वॉशमध्येच, अजिबात झंझटचं काम नाही आहे, पहिल्या वॉशमध्येच तुम्हाला रिझल्ट जो आहे तो मिळणार आहे. तर बघा, लावून घेतलेला आहे, शॅम्पू केलेला आहे आणि शॅम्पू करतानासुद्धा खूप गरम पाण्याचा वापर करायचा नाही, एकदम कोमट पाण्यानेच तुम्ही केस धुवून काढा. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही थंड पाण्यानेसुद्धा धुवू शकता, पण बऱ्याच जणींना, बऱ्याच ताईंना म्हणजे सर्दी वगैरे होण्याची शक्यता असते, त्यांना जर सण होत नसेल तर तुम्ही कोमट पाण्याने शॅम्पू करा आणि त्यानंतर केसांमध्ये लगेच अलग तुम्हाला फरक जो आहे तो दिसणारा आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे नियमित फॉलो करा, तुमचे केस जे आहेत ते परमनंट स्मूथ सिल्की आणि केसांमध्ये भयंकर अशी चमक आणि स्ट्रेट झालेले तुम्हाला दिसणार आहे. केस वाढीसाठी सुद्धा रोजमेरी ऑइल जे आहे ते खूप जास्त मदत करतं. त्यासाठी रोजमेरी ऑइलला अजिबात स्किप करू नका, कोणत्याही वस्तू यामधल्या स्किप करू नका. तुम्ही हे नियमित फॉलो करा, तुमच्या केसांमध्ये जो फरक आहे तो बघण्यासारखा राहील. तर अशा पद्धतीनं हे सगळं काही फॉलो करा. आशा करते व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर ताईनं व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते मी घेऊन येत असते. आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये म्हणजे लिहून तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. तर आशा करते व्हिडिओला लाईक केला असेल, चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवला असेल. आणि आपली भेट होणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.